नमस्कार, मी निखिल गावडे. आज एक मराठी कविता तुमच्यासमोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे माझं पहिलं व्हॅलेंटाईन. तर ऐका, शाळा संपली, सुट्टी संपली, आता मला कॉलेजात जायचंय. शाळा संपली, सुट्टी संपली, आता मला कॉलेजात जायचंय. नको आई, मला तो एकच गणवेश, आता मला जीन्स पॅन्ट घालायची. नको आई, मला तो एकच गणवेश, आता मला जीन्स पॅन्ट घालायची. दिवस सरू लागले असे मित्रही बनू लागले. दिवस सरू लागले असे मित्रही बनू लागले. एवढी सारी हिरवळ पाहून माझे मनही वावर लागले. एवढी सारी हिरवळ पाहून माझं मनही वावर लागले. त्यातच मग एका मुलीवर लावलं मी नेम. त्यातच मग एका मुलीवर लावलं मी नेम. आणि तिची आणि माझी ब्रँच होती सेम. आणि तिची आणि माझी ब्रँच होती सेम. पण आता मात्र काही खरं नव्हतं. पण आता मात्र काही खरं नव्हतं. तिच्याशिवाय दुसरं मला काहीच सुचत नव्हतं. तिच्याशिवाय दुसरं मला काहीच सुचत नव्हतं. आणि काय करावं काही कळेना. आणि काय करावं काही कळेना. तिचं आगोलं काही सुटेना. तिचं आगोलं काही सुटेना. शब्दात नव्हे तर नजरेने तिने बोलावं. शब्दात नव्हे तर नजरेने तिने बोलावं. तिच्या मनात काय आहे निदान मला तरी कळावं. तिच्या मनात काय आहे निदान मला तरी कळावं. म्हणून सेटिंग लावायला मीच एक मैत्रीण शोधली. सेटिंग लावायला मीच एक मैत्रीण शोधली. पण यार तिथं खूपच आघावून गेली. पण यार तिथं खूपच आघावून गेली. शेवटी मीच घेतला पुढाकार आणि केली मेरी दिल की वाद. शेवटी मीच घेतला पुढाकार आणि केली मेरी दिल की वाद. तिने सुद्धा दिला नंबर और मी जागा सारी सारी राहतो. तिने सुद्धा दिला नंबर और मी जागा सारी सारी राहतो. आता मात्र आमचं रोजच बोलणं होत होतं. आता मात्र आमचं रोजच बोलणं होत होतं. तिचं आणि माझ्यातलं अंतरही कमी होत होतं. तिचं आणि माझ्यातलं अंतरही कमी होत होतं. चॅटिंगमध्येही बाईनंतर मला तिच्याशी बोलू वाटत होतं. चॅटिंगमध्येही बाईनंतर मला तिच्याशी बोलू वाटत होतं. ती नेहमी दिसावी म्हणून मला आता लेक्चरलाही बसू वाटत होतं. ती नेहमी दिसावी म्हणून मला आता लेक्चरलाही बसू वाटत होतं. पण कधी कधी वाटायचं हे गुलाबाचं फुल उमलेल तरी कधी. हे गुलाबाचं फुल उमलेल तरी कधी. आणि माझं तिच्यावर प्रेम आहे तिला समजेल तरी कधी. आणि माझं तिच्यावर प्रेम आहे तिला समजेल तरी कधी. आता मात्र माझा धीर सोडत आणि आता मात्र माझा धीर सोडत होता. कारण व्हॅलेंटाईन डे जवळ येतात. कारण व्हॅलेंटाईन डे जवळ येतात. आणि असं गप्प बसून तरी कसं चालेल. आणि असं गप्प बसून तरी कसं चालेल. बोलल्याशिवाय उद्या तरी कसं जुळेल. बोलल्याशिवाय उद्या तरी कसं जुळेल. म्हणून व्हॅलेंटाईनला सकाळी मी तिला भेटायला बोलावलं. व्हॅलेंटाईनला सकाळी मी तिला भेटायला बोलावलं. तिनेही भेटेन असं बोलून होप्स माझे वाढले. तिनेही भेटेन असं बोलून होप्स माझे वाढले. दुराव्याची शेवटची रात्र मला काही झोप येईना. दुराव्याची शेवटची रात्र मला काही झोप येईना. सर्वच कोडी उलगडत गेली पण तिचं उत्तर काय सापडेल. सर्वच कोडी उलगडत गेली पण तिचं उत्तर काय सापडेल. रोज 8 उठणार मी, आज मध्ये 5 होतो. रोज 8 उठणार मी, आज मात्र 5 उठलो. थंडीतही थंड बनायला आंघोळ करून कुडकुड मी गारटलो. थंडीतही थंड बनायला आंघोळ करून कुडकुड मी गारटलो. तिच्या आवडत्या रंगाचा शर्ट घालून तयार मी झालो. तिच्या आवडत्या रंगाचा शर्ट घालून तयार मी झालो. कधीही अत्तर न लावणार मी, आज मात्र अत्तरात झालो. कधीही अत्तर न लावणार मी, आज मात्र अत्तरात झालो. रोज दिसणार गुलाब आज खरंच उमललं. रोज दिसणार गुलाब आज खरंच उमललं होतं. कुंडीतलं ते गुलाब आज माझ्या खिशातच निजलं होतं. कुंडीतलं ते गुलाब आज माझ्या खिशातच निजलं होतं. रोज लेट येणार मी आज कॉलेजातही लवकर आलो. रोज लेट येणार मी आज कॉलेजातही लवकर आलो. शोधायला तिला इकडे तिकडे शेवटी कॅन्टीन कडे मी धावलो. शोधायला तिला इकडे तिकडे शेवटी कॅन्टीन कडे मी धावलो. दुरूनच पाहून तिला माझी नजर भुलली होती. दुरूनच पाहून तिला माझी नजर भुलली होती. कारण पंजाबी ड्रेस मध्ये खूपच सुंदर ड्रेस पाहून आणि आज ती डायरेक्ट माझ्या हृदयाला भिडली होती. आज ती डायरेक्ट माझ्या हृदयाला भिडली होती. कारण मला आवडायचं म्हणून आज तिने चक्कर टिकलीही लावली होती. मला आवडायचं म्हणून आज तिने चक्कर टिकलीही लावली होती. तसंच जवळ येऊन तिने मला खुणावलं. तसंच जवळ येऊन तिने मला खुणावलं. काय बोलायचं आहे मीच तिला विचारलं. मीही मग मागे नाही हटलो. मीही मग मागे नाही हटलो. डोळे बंद करून मनातलं बोलू लागलो. डोळे बंद करून मनातलं बोलू लागलो. आता मी मेकॅनिकलचा होतो. तर मग ऐका, तू समोर आलीस की माझं हृदय अगदी सक्षम झाल्यासारखं वाटतं. तू समोर आलीस की माझं हृदय अगदी सक्षम झाल्यासारखं वाटतं. आणि तू दूर गेली की माझं हृदय अगदी कम्प्रेशन झाल्यासारखं वाटतं. आणि तू दूर गेली की माझं हृदय अगदी कम्प्रेशन झाल्यासारखं वाटलं. आणि तू दिसलीच नाही. आणि तू दिसलीच नाही की माझं हृदय अगदी न्यूट्रल झाल्यासारखं वाटतं. बोल ना, तुला माझ्या आयुष्याच्या गाडीचा पहिला घेरवाला आवडेल का. तुझ्या हृदयाच्या टँकमध्ये माझ्या प्रेमाचं फ्युल केलं तुला चालेल का. एवढं सगळं बोलून मी तिला आय लव यू म्हणालो. एवढं सगळं बोलून मी तिला आय लव यू म्हणालो. आता उत्तराची अपेक्षा होती. डोळे उघडून पाहते
तशी ती खाली वगून सॅन्डल पकडणार तेवढे तुम्ही गालावर ठेवून दूरवर उभा राहिलो. तशी ती खाली वगून सॅन्डल पकडणार तेवढे तुम्ही गालावर ठेवून दूरवर उभा राहिलो. आता पुढे काय झालं असेल तुम्हाला माहितीच असेल, राईट? तशी ती खाली वगून सॅन्डल पकडणार तेवढे तुम्ही गालावर ठेवून दूरवर उभा राहिलो. आणि क्षणातच ती हसली, आणि क्षणातच ती हसली, सॅन्डलची पट्टी लावून ती लव्ह यू टू म्हणाली, ती लव्ह यू टू म्हणाली. धन्यवाद. हृदयंगम निर्मिती प्रस्तुत काव्य मंच, काव्य तुमचं मंच आमचं, दर बुधवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता फक्त आपल्या YouTube चॅनलवर.